ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प काळ्या बिबट्याच्या आकर्षणासोबतच हमखास वाघाच्या दर्शनासाठी जगप्रसिद्ध आहे, त्यामुळे येथे पर्यटकांची नेहमी गर्दी होत असते. अशातच ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पाने 6.5 कोटींचे उत्पन्न मिळविले आहे. तसेच राज्यातील 6 व्याघ्र प्रकल्पांमध्ये ताडोबा हे सर्वाधिक आहे. ही केवळ ताडोबाच्या प्रवेश शुल्काची कमाई आहे. जंगल सफारीवर आधारित इतर उत्पन्नाचा विचार केला तर हे उत्पन्न 100 कोटींच्या घरात आहे. इतक्या मोठ्या प्रमाणात कमाई करणारा हा राज्यातील एकमेव प्रकल्प आहे. हमखास वाघाच्या दर्शनासाठी पर्यटक ताडोबात गर्दी करीत असतात. ताडोबाचे बुकिंग जूनपर्यंत हाऊसफुल झाले असून दररोज 6 गेटवरून ताडोबा कोअर झोनमधून 125 जिप्सी सफारीसाठी जातात. विशेष म्हणजे वाघ हा उन्हाळ्यात पाणवठ्यावर दिसतो. तसेच पर्यटकांना खुणावणाऱ्या काळ्या बिबट्यामुळे सुद्धा ताडोबात गर्दी होताना दिसून येत आहे. त्यामुळेच येथे पर्यटकांची नेहमी गर्दी होत असते. अशातच ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पाने 6.5 कोटींचे उत्पन्न मिळविले आहे. ताडोबा येथे साधारण 100 वाघ आहे आज, आणि वाघांबरोबर इतर प्राण्यांसुद्धा आहे. आणि येणाऱ्या पर्यटकांना हमखास वाघांचे दर्शन होतं म्हणून लोकांच्या एक आकर्षक म्हणून ताडोबा तयार झालेला आहे. म्हणून ह्यावर्षी साधारण 6.5 ते 7 कोटी रुपये पर्यटनमधून उत्पन्न मिळालेलं आहे. आणि आपण हा पूर्ण पैसा ताडोबाच्या आणि ताडोबा लागून असलेल्या गावाच्या विकासासाठी वापरणार आहे.